बीजेपी पार्टी एक असे ऑर्गनायझेशन बरेचसा इलेक्शनाक सदांच खंयचे केन्नाय इलेक्शनाक वचूं आमची पार्टी सदांच इलेक्शनाक रेडी आसता. पूण हे इलेक्शन आमकां एक स्पेशल इलेक्शन आनी ताका लागून आमची तयारी जी आसा वेरी एडवान्स आमी करता. नॉर्थ गोवाचेर आमकां 1 लाखाची लीड टोल वसीट जिंकपाक जाय आनी ताका लागून म्हाका दिसता सगळ्यांच्या तोंडार जी उमेद आसा जे मनात तेंच्यानी ठामपणे निर्णय केला की ह्या फावटी 1 लाखातून वयर नॉर्थ गोवात आमचे बीजेपी कॅन्डिडेट जे आसतले तांकां लीड दितले म्हणून. आनी तशेंच साऊथ गोवाच्यान म्हाका दिसता दोनी सीट जिखून नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा ह्या फावटी आमकां आमची विक्ट्री आसा ही सामकी नेटा जिखून आमकां आमचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हांचे हात बळकट करपाक जाय. फिर एक बार मोदी सरकार असो नाव दिल्लो आणि आखी जनता ऑल द पीपल ऑफ ऑल रिलीजन ऑल कास्ट क्रीड हॅव कम टुगेदर फॉर अ स्ट्रॉंगर इंडिया फॉर अ ग्रेटर इंडिया इकॉनॉमिकली स्ट्रॉंगर इंडिया. आणि हे लिडरशीप कोणाचे हे लिडरशीप प्राईम मिनिस्टर नरेंद्रजी मोदी तो जो देशाक त्याने एक मार्गदर्शन केले मार्ग दाखविल्लो आहे त्याने जो विश्वास लोकांचेर दाखविल्लो आहे की आपण सगळ्यांक फुडें घेऊन चलतलो सगळ्यांचो प्रयास सगळ्यांचो विश्वास प्रयास आणि त्यांनाच विकास जातलो ते त्याने दाखविल्ले आहा गेल्या 10 वर्सां आणि ते दाखवल्या उपरांतूच सगळे लोक देशाचे एक झाले आणि एक जाऊन बिहाराचा चीफ मिनिस्टर बसून जो दुसरे वाटेन गेल्लो तो परतून येयलो जे आम्ही बसून दुसऱ्या वाटेन गेल्ले ते परतून येले. One of the few seats which is accounted as won before the election starts. Just like Varanasi, South Bangalore, Indore, Raipur, Gandhinagar, a positive plus seats asta Bharatiya Janata Paksha and the Shatamchi Uttar Goy asta. And I'm netan samu sutta ki yam abshanshun suru jata. आणि आमचे जे कार्यकर्ते असा ते पक्षा खातीर सदांच फुडें असतात. कामा बद्दल पार्टीचे काम जावं लोकांची कामां जावं ते सदांच फुडें असतात खंयचो कार्यक्रम असतो. एन इट इज अ व्हेरी प्राऊड फिलिंग टू बी द एमएलए ऑफ दीस कॉन्स्टिट्युएंसी. आमच्या विधानसभेचे इलेक्शन जाता त्यांना म्हापसा प्लस वन म्हणून काउंट जाता. आयज आम्ही पळयता की आता येता त्या लोकसभेक आमकां जाय तिसरे फावट मोदी सरकार बीजेपी सरकार येयलो आनी हे करता आसतना भारतीय जनता पक्षाच्या कार्यपद्दती प्रमाणे ज्या ज्या टायमार तरेतरे भाशेन जी संघटने सुद्दां आमकां जे मार्गदर्शन येता आनी त्या प्रमाणे तुमी खरोखरच बऱ्या पैकी आपलो वेळाचो वेळ घेवन काम करता आणि या खातीरच ज्यो भारतीय जनता पक्षाचे आणि मोदी सरकारान ज्यो ज्यो स्किमी आसू ज्यो ज्यो सवलती आसू अंत्योदय स्वयंपूर्ण या सगळ्या माध्यमांतून आम्ही बऱ्यापैकी काम केलं. भारतीय जनता पक्ष मदत नको वचना तर स्किमी ज्यो सरकारान ज्यो आहात त्यो लोकांपर्यंत येवपा खातीर प्रयत्न करतातूच आणि हे तुम्ही मोठ्या अभिमानान हांव सांगू शकता की करतातच बऱ्यापैकी संघटना हा. पण आयज जे केंद्रांसून आमकां आयिल्ले आहात की अगली बार 400 बार किंवा 51% भरते आमकां गावपूच जाय जरी आमकां दिसलें की दुसरे पक्ष एक्टीव ना बरोबर जेन्ना आमी वावुरता सावन दिसता ते जेन्ना रावता येता ते 2-3 म्हयन्यान आमकां बऱ्यापैकी काम करपाक जाय. ज्या तरेन हांगा उत्साह दिसता त्या तरेन म्हणपाक कांयच
तुम्ही पडचेना आमकां की अब की बार 400 पार आणि अब की बार 1.5 लाख पार म्हणया. प्रधानमंत्री उलो मारताना 4 हाजेर उलो मारल्या, नारी शक्ती, महिला शक्ती, कृषी, आमची किसान शक्ती आणि गरीब कल्याण. लास्ट 4-5 महिने झाले सकाळी उठलो आणि रात्रो निघता असताना एक सगळे गोयचे वातावरण पहिले आणि देशाचे वातावरण पहिले जाल्यार पार्टी काम करीत आसा. गावा गावांनी अंत्योदय प्रमाणे म्हणत जाल्यार बाकीच्या हातून म्हणत आम्ही लोकांकडे पावत आसात. इलेक्शना खातीर न्ही आणि भारतीय जनता पार्टी म्हणटा ती इलेक्शना खातीरूच वतली मतां मागतली अशी ना. ती वर्सभर काम करीत आसता, कार्यकर्ते तर्फे आमदार जावं, मंत्री जावं, मुख्यमंत्री जावं, खासदार जावं, सगळे जण आपापल्या परेन आपापली कामां करून लोकांचे सारखे जावचे आणि अंत्योदय प्रमाणे पावचे हेच हेतून सगळे आम्ही कामां करतात. आमच्या पार्टीचे जर बळ पळले, कार्यकर्त्यांची जर ताकद पळली जाल्यार दक्षिण गोवे सगळे जिंकपाक भारतीय जनता पक्षापर्यंत अडचण ना येतो तुमच्या शेतात. आणि हे सगळे विजय प्राप्त केल्यानंतर हो विजय कार्यकर्त्याच्या परिश्रमाचा विजय असे आम्ही सगळे म्हणतात. आणि आज खुशी इतके दिसता कदाचित 5 पटी गो सीट गेलो, 2 पटी आम्ही साऊथ गोवा वाढलो. ताज्या पेक्षा म्हाका सगळ्यांक दिसता की भारतीय जनता पार्टी तुम्ही आम्ही सगळे एक विचार घेऊन त्या राज्याचे प्रत्येक गरीब मनशाचे प्रत्येकाचे खरी बरे जावचे, तो सुखी असतो, आत्मनिर्भर असतो, आपल्या वेळाचे उभो जावचो. हे राजकारणाच्या माध्यमातून तो ते सोपे असा म्हणूनच हो एक उपाय समाजाचे कल्याण करपाचो उपाय हे राजकारण असा. आणि त्यातूच्यान आम्ही जर बऱ्या मनशांनी त्यागाचा विषय घेऊन त्यागाचा आधार घेऊन हांवें कितें तरी समाजाचो मी असा आणि ताका म्हाका कितें तरी समाजाचे कडून भेटलं जाय, हांवें कितें तरी करपाक जाय. ह्या बावळेन जे कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते असतात, आम्ही सगळे राजकीय कार्यकर्ते. आणि त्यामुळे आम्ही गेले 2 वर्षा म्हणजे निवडणूक जातकच न रेस्ट घेतात दुसऱ्या दिसा पासून काम करके आम्ही सगळेच कार्यकर्ते असतात. आणि त्या आज जी निवडणूक जाते ह्या निवडणुकी भीतर उत्तर गोया भीतर तिथं हातून दुबाव ना. वयल्या व्यासपीठाचेर आम्ही जर सगळे पळयले आणि सकयल जर असतात त्यांच्या जर पळयले जाल्यार उत्तर गोयच्या सगळ्या मतदारसंघां भीतर भारतीय जनता पार्टीक लीड मेळटी हातून दुबाव ना. पण ही लीड मेळटा आसतना मॅक्झिमम लीड आम्ही कशें काढटले हाचेर आमकां काम करचें पडटलें. कारण आम्ही पळयतात की बरीचशी प्रत्येक निवडणूक जी आसा भारतीय जनता पार्टी आज सगळ्यांनी सांगले की आम्ही निवडून येतले, आम्ही निवडून येतले म्हणून आम्ही घरा बसचेना. भारतीय जनता पार्टी सदोदीत लोकां मदीं वयता आणि आम्ही सदोदीत प्रत्येक निवडणुकी तितली सिरियस घेता. मागीर ते बाय इलेक्शन असतले, लोकसभा निवडणूक असतली, विधानसभा निवडणूक असतली, म्युन्सिपाल्टी निवडणूक असतली किंवा एखाद्या ग्रामपंचायतीतल्या पंचायती निवडणूक असतली. पण भारतीय जनता पार्टी प्रत्येक निवडणुकी तितली चॅलेंजिंग म्हणून स्वीकारता. आणि म्हणून ज्या तरेन देशभर आज जर आम्ही पळयले असत की ज्या तरेचे वातावरण संबंध देशभर झाले असा या देशा भितर प्रत्येकाक दिसता की भारतीय जनता पार्टी भितरच वचू जाय, भारतीय जनता पार्टी फ्युचर असा. नरेंद्र मोदीचे स्वप्न जर असा विकसित भारत हे जर करपाक जाय जाल्यार भारतीय जनता पार्टी शिवाय पर्याय ना. की या देशातल्या सगळ्या राजकीय पार्टी भितर काम आवडपी जे कार्यकर्ते असतात, जे लिडर असतात, त्यांना दिसपाक लागले असा. आम्ही म्हणता की तिसरे फावटी 10 वर्षाच्या डबल इंजिन सरकारच्या कार्यकाळाच्या उपरांत आम्ही परत एकदा तिसरे फावटी माननीय मोदीजी हे प्रधानमंत्री देशाचे जावपाक जाय. आणि माननीय मोदीजीच्या भाषणातल्या हे फावटी पुराय देशात भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले, एनडीएचे 405 अलोन भारतीय जनता पार्टीचे कितले सीट येतले, 370 किया 370 कलम आम्ही भटयले आणि अखंड भारताचे स्वप्न आम्ही साकार केले. हो भारत देश अखंड असा, हो भारत देश एक असा हे दाखोवपाचे स्वप्न जर कोणी दाखयले, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हांच्यानी पळयले हे स्वप्न आशिले. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी आम्ही जे म्हणताले की ह्या देशात फक्त एक फ्लॅग असा, एक संविधान असा, एक विधान असा, एक प्रधान असा, दो प्रधान, दो विधान, दो दिशा, नही चलेगा, नही चलेगा ही घोषणा तीन भारतीय जनता पार्टी म्हणली झाली असा. आणि परत एकदा ते सिद्ध करपा खातीर एक प्रधान, एक विधान, एक निशान आम्ही सिद्ध केले असा. 370 करा तिसरी पास 4 फावटी आम्ही निवडून गेलो.
सॉरी 5 फावटी आम्ही हंगास्तार निवडून दिलो आणि आम्ही विक्रम केला कारण त्यांनाच गोयातून असे गावना आणि व्हेरी फ्यू सी पुराय देशात हार्डली असे 10 ते 12 सीट्स असलेले या जाग्यात एकाच भारतीय जनता पार्टी निवडून येतात पण एकूण मनीस 5 फावटी निवडून येवप हे खूप कमी सीट असा आणि निश्चित त्यांचा अभिमान असा त्यांचा कार्यकर्ते म्हणून अभिमान असा कडे अजून तिकीट डिक्लेअर जाऊ ना तरी सुद्धा आम्ही दक्षिणेतले ऑफिस ओपन केले आम्ही उत्तरेतले ऑफिस ओपन केले आमका खात्री असा आमका विश्वास असा जाता तिके बेगीन आमका तुमका जाय तोच कॅन्डिडेट परत एकदा आमचा निवडून दिवपाचो असा आमका तुमका जाय त्याच कॅन्डिडेटाक तिकीट मेळपाचे असा काही बंधन असल्या कारणान हा डायरेक्ट तरी नाव घेतना तुमका सगळ्यांक कळा भारतीय जनता पार्टीचा निश्चितच तुमचं मोग तुमचं प्रेम भारतीय जनता पार्टीचेर असा माझेर असा मोदीजीचेर असा भाऊचेर असा सगळ्यांचेर तुमचं मोग असा तो परत एकदा सिद्ध करपा खातीर आम्ही जितक्या नेटात काम करपाक जाय त्या नेटात सगळ्या जण परत एकदा कामाक लागतले.